कोमनोळी तालुका निपाणी येथे चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आय पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचे प्रचार नियोजनासाठी कोमनोळी जिल्हा पंचायत मतदार क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक माजी ऊर्जामंत्री वीरकुमारजी पाटील यांच्या वीर सदन सभागृहामध्ये घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार काकासाहेब पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील हे उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, आणि या निवडणुकीमध्ये एकाच एक ज्यावेळी निवडणूक तुम्हाला आहे त्यावेळेला आपली ताकद ही आता पूर्णपणे कोणाला लावण्याची गरजेचं आहे. कारण सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की कशा पद्धतीनं भाजपचं तंत्र आपल्या देशामध्ये की लोकशाही किंवा जे आपलं एक संविधान आहे ते संपवण्याच्या दृष्टीनं लोकांचे अधिकार दुरुपयोग कसे करता येतील या दृष्टीनं भाजपचा त्या ठिकाणी वाटचाल चालू आहे. आणि त्याला रोखण्यासाठी आपल्या कर्नाटकामध्ये जनतेनं आपल्याला काँग्रेसला या ठिकाणी आपलं या ठिकाणी आशीर्वाद दिले आणि काँग्रेस पक्षाचं सरकार या ठिकाणी आपल्या कर्नाटकामध्ये आले. आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार येत असताना सिद्धरामय्या साहेब, विजय कुमार साहेब, शिवसेना या राजपत्रांच्या नेत्याने जे जे आश्वासनं त्या ठिकाणी दिली होती ती सर्व आश्वासनं आपल्या या सरकारनं या जे 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केले आणि या जनतेपर्यंत ती सर्व आश्वासनांची या ठिकाणी पूर्णता होत असताना प्रत्येक घरामध्ये त्या वस्त्रांच्या ठिकाणी पालन केलं जात आहे. आणि त्या दृष्टीनं आपण लोकांना त्याची जाणीव दिली पाहिजे, जाणीव करून दिली पाहिजे. लोककर्जामुळे बस प्रवास असेल किंवा 2 लाख रुपये असेल किंवा 200 लाख रुपये असेल ते सगळं घेतात परंतु मागाच्या वेळेला त्याचा विसर पडतो. यावेळी बोलताना चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, आणि सध्या त्याच्यामुळे गरीब लोक एक आधार म्हणून काँग्रेस सरकारकडे सर्वेक्षणा जाती होळी पालकमंत्री आहे, पीडब्ल्यूडी आहे. या कर्नाटक राज्यामध्ये की कॉन्ट्रॅक्टरकडनं कमिशन न घेता जवळजवळ 7,000 पेक्षा अधिक दिलेला 7,000 कोटीपेक्षा माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, आपण
एक नंबर दोनला एक दिनदाचे अपॉइंटमेंट पक्षाने केलेली आहे. ती मंडळे सगळे जर कार्यरत झाले तर मतदारांना पॉझिटिव्हिटी वाढणार आणि आपल्या पक्षालाही मतदान वाढणार आहे. त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण ते आपण करत नाही. आपण काय करतो ते कराला लागणं करू दिले. मी कराला लागलो ते कराला काय करू दिले. प्रत्येकानं आपापल्या वार्डातली धारागाळे जरी सांभाळली तर मतदानामध्ये एवढा फरक होईल. मला वाटते त्याच्यातले म्हणजे कुणालाही आश्वासन वगैरे द्यायची काय गरज. जसं ज्या पद्धतीने तिथे उमेदवार कुमारे प्रियांका सचिन जाधवले आणि सचिन जाधवलेचे उपकार आपल्या मतदारसंघावर गेल्या 25-30 वर्षांपासून याने त्या कारणानं ते जिल्हा पालकमंत्री होते, मागे मंत्री होते, माझ्याबरोबर त्यांच्याबरोबर मी 3 वेळा आमदार एकेरीचे होतो आणि त्यांच्याबरोबर मी कार्यक्रमाने बोलतो. आणि कामा काँग्रेस पक्षाचे अजय कोंडेकरे होती गेले. जी कामं असतात कोणते शाळा वगैरे असतात ती कामं प्रत्येक आमदारांची प्रत्येक सरकारांची ती करतात. आता मग अशी एक सरांनी सांगितली एका त्या मुलीला मुलीला कॅन्सर झाला त्याच्यासाठी 20-25 लाख रुपये काय होईल बाजार काय असेल भरपूर करणार. ती जी कामं आहे ती खरेदी आहे तिची कामं आहे. आणि ती कामं काँग्रेस सरकार सोडत मला वाटते इतर कोणत्या भारत सरकार करत आपल्या इथे भाजप आणि काँग्रेसच दोन. यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले जिल्हा पंचायत मतदारसंघातील शेकडो प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांनी आभार मानले कोगनोळी होऊन अनिल नवाळे.